नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे घारगे कसे केले जातात ते पाहणार आहोत। भोपळा हा पचायला खूपच हलका असतो आणि त्यासोबतच यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात। तर या रेसिपीसोबतच आपण भोपळ्यांच्या गुणधर्माविषयी पण पाहणार आहोत। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहू। त्यासाठी आपण इथे एक वाटी लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे। तर लाल भोपळा कापून त्याचा किस कसा करायचा ते मी नंतर तुम्हाला दाखवते। अगोदर साहित्य पाहून घेऊ। त्यानंतर एक वाटी भोपळ्याच्या किसासाठी इथे आपण पाऊण वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला जास्ती गोड घारगे आवडत असतील तर तुम्ही एक वाटी भोपळ्याच्या किसाला एक वाटी गूळ घेऊ शकता। त्यानंतर आपण यामधलं चिमूटभर मीठ वापरणार आहोत। इथे आहे एक मोठा चमचा साजूक तूप आणि त्यानंतर रोज चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे। नंतर लागेल तसं पीठ आपण वापरणार आहोत। त्यासोबतच आपण इथे छोट्या चमचा आणि पाव चमचा इतकं किसलेलं जायफळ घेतलेलं आहे। तर जायफळने याला फ्लेवर खूप छान येतो। आता लाल भोपळा बाजारातून आणल्यानंतर तो कापून घ्यायचा आणि मध्ये बिया असतात तर त्या पण आपण काढून टाकायच्या चाकूच्या साहाय्याने। अशा पद्धतीने याला कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे सालही आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे पहा, याचे साल आणि बिया काढून टाकल्यानंतर भोपळा असा दिसतो। असा भोपळा आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे। आता या भोपळ्यामधल्या बिया काढल्यानंतर त्या फेकून न देता उन्हाला वाळवून त्यानंतर खाण्यासाठी ठेवून द्याव्यात। कारण भोपळ्याच्या बिया ह्या फायबर रिच असतात आणि त्यामुळे आपली पचनक्रिया ठीक होते। तसेच या बियांमुळे आपली स्मरणशक्तीही वाढते। आता इथे मंद आचेवर आपण एक कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये टाकून घेऊ एक चमचा साजूक तूप। त्यानंतर यामध्ये टाकून घेऊ भोपळ्याचा किस आणि हे मंद आचेवर 1-2 मिनिट असंच तुपावर परतून घेऊ। यामध्ये तूप टाकल्यामुळे घारग्यांना अजूनच छान चव येते। आणि आता 2 मिनिटानंतर यामध्ये टाकून घेऊ किसून घेतलेला गूळ आणि मंद आचेवर याला असंच कंटिन्यू हलवत राहू। यामधला गूळ पूर्णपणे विरघळून हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे असंच शिजवत ठेवायचं आहे। हे शिजवून घेत घेतच आपण भोपळ्याचे काही फायदे पाहू। पहिला फायदा, भोपळा हा बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन एने रिच असतो, त्यामुळे आपले डोळे स्ट्राँग होतात आणि आपली दृष्टीही स्ट्राँग होते। 2, भोपळ्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आणि फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्या शरीरामधलं फॅट वाढत नाही आणि त्यामुळेच भोपळा हा आपलं वजन कमी करण्यासाठी खूपच उपयोगी ठरतो। 4, भोपळ्यामध्ये कॅरोटीनचं प्रमाण जास्ती असल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो। 5, भोपळा हा आपल्या रक्तामधली साखर कमी करतो, त्यामुळे हा डायबिटिक पेशंटसाठी सुद्धा खूपच उपयोगी आहे। 6, भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण 90% असल्यामुळे आपण हायड्रेटेड राहतो आणि आपली पचनक्रियासुद्धा व्यवस्थित राहते। आणि 7वा फायदा म्हणजे भोपळ्यामधले फायबर्स हे आपल्या हार्टमधले ब्लॉकेजेस मोकळे करतात, त्यामुळे आपलं हार्ट निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा भोपळा खूपच फायदेशीर ठरतो। आता जवळपास 5 मिनिट कंटिन्यू हलवल्यानंतर आपला भोपळ्याचा किस आणि गूळ चांगला एकजीव झालेला आहे। तर आता यावर एक झाकण ठेवून अजून 1-2 मिनिट आपण याला अजून चांगलं शिजवून घेणार आहोत। आता 2 मिनिटानंतर आपला भोपळाही चांगला शिजलेला आहे आणि गूळही पूर्णपणे एकजीव झालेला आहे। तर आता आपण ही कढई खाली उतरून घेऊ आणि भोपळ्याचा किस थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे तर आपण यामध्ये टाकून घेऊ चिमूटभर मीठ। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याची चव अजूनच वाढते। त्यानंतर यामध्ये टाकून घेऊ जायफळ पूड आणि आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये लागेल तसं पीठ टाकून हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। आता सध्या आपण एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून एक वाटी पीठ ॲड करून घेऊ। आपण जेव्हा भोपळा आणि गूळ सोबत शिजवून घेतो तेव्हा शिजवून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ टाकून पीठ चांगलं मळून घेता येईल। कारण यासाठी आपण पाण्याचा बिलकुल वापर करत नाही। आपण पुरीसाठी जसं घट्टसर पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे।
तर यासाठी आपल्याला दोन वाट्या पीठ लागलेलं आहे। हे पहा, खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही, अशा पद्धतीचं आपलं गारग्याचं पीठ इथे तयार आहे। यावर झाकण ठेवून आपण हे पीठ जवळपास अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहोत। आता अर्धा तासानंतर गारग्याचं पीठ गारगे बनवण्यासाठी एकदम तयार आहे। तर आता आपण गारगे बनवायला सुरुवात करू। आता या पिठाचे आपण दोन मोठे गोळे तयार करून घेणार आहोत। आता यामधला एक गोळा घेऊन आपण याची लाटी लाटून घेणार आहोत। आता या पिठाची लाटी लाटते वेळी आपण याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेणार आहोत, जेणेकरून पोळपाटाने लाटण्याला हे पीठ चिकटणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान मऊ झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्या घाऱ्याही छान मऊच होतात। आपल्याला ही लाटी थोडीशी जाडच लाटून घ्यायची आहे, त्यामुळे आपले गारगे चांगले फुगतील। बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी तितकीशी आवडत नाही, आणि भोपळा तर आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे आपण असे वेगवेगळे पदार्थ करून भोपळा त्यांना खाऊ घालू शकतो। इथे आपली एक मोठी लाटी लाटून तयार आहे। आता एका वाटीच्या साह्याने आपण याच्या घाऱ्या कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने, जेणेकरून त्या गोल गोल होतील आणि दिसायला सुंदर दिसतील। तर अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व घाऱ्या कट करून घेऊ आणि एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ। आणि सारख्याच पद्धतीने आपण आपली दुसरी लाटीही लाटून घेणार आहोत आणि त्यापासून अशाच घाऱ्या कट करून घेणार आहोत। इथे आपण तेल अगोदरच तापत ठेवलेलं होतं, तेल चांगलं तापलं आहे। तर एक एक करून आपण यामध्ये घाऱ्या सोडून त्या चांगल्या तळून घेणार आहोत। आणि याला तळतेवेळी कंटिन्यू एका चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने दाबत राहायचं आहे, जेणेकरून या घाऱ्या फुलायला चांगली मदत होईल किंवा हे घारगे फुलायला चांगली मदत होईल। हे घारगे बनवण्यासाठी आपण फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे घारगे खूपच छान मऊसर होतात। जर तुम्हाला थोड्या क्रिस्पी घाऱ्या बनवायच्या असतील तर गव्हाच्या पिठासोबतच एक चमचाभर तांदळाचं पीठ तुम्ही ॲड करू शकता। इथे आपली एक घारी तळून झालेली आहे, हे पहा किती छान फुललेली आहे। तर आता आपण याला बाहेर काढून घेऊ। यापेक्षा जास्त याला तळायचं नाही, कारण यावर तेल असल्यामुळे बाहेर काढल्यानंतर याची तळण्याची प्रोसेस थोड्या वेळ सुरूच असते आणि याचा कलर अजून थोडासा चेंज होतो। तर अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व घाऱ्या किंवा घारगे तळून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या घाऱ्या छान फुलत आहेत। तर अशा पारंपरिक पद्धतीने केलेल्या घाऱ्या एकदा नक्की करून पहा। भोपळ्याची माहिती आणि भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। पूर्णब्रह्म चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर त्या पण कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा। लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत।